सूर्या या मराठी चित्रपटात मराठी हिंदीतील सशक्त अभिनेत्याची फौज आपल्याला खलनायकाच्या रूपात पाहायला मिळणार आहे, ज्याची झलक नुकतीच सोशल मीडियावरती प्रसारित झाली आहे. सूर्या या चित्रपटात नायकाचा सामना या सर्व खलनायकाशी होणार असून या चित्रपटात हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यात नारू अण्णा या कुविख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रझाक या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वातील डॉनच्या भूमिकेत हेमंत बिर्जे यांनी ही भूमिका साकारली आहे. त्यासोबतच हॅरी जोश हे मुन्ना रेडी या डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसतील. उदय टिकेकर हे तात्या पाटील या विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून उदयसिंग मोरे ही खाकी वर्दीतील खलनायकाची भूमिका अभिनेता गणेश यादव यांनी साकारली आहे. ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून सूर्याला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्या सूर्याच्या डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळणार आहे. समाजात दहशत पसरवत करवऱ्याचं दर्शन घडवत हातातल्या सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या खलनायकांना सूर्या कसा सामोरा जातो हे आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळेल. हसनैन हैदराबादवाला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.